कोणत्याही देशांच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये खनिजांची फार महत्त्वपूर्ण भूमिका असते. मग अशातच खनिजांचा जो वापर आहे हा कालानुरूप बदलत जातो. मग आत्तापर्यंत जे बघितलं आपण, तर ऊर्जेसाठी आपण कोळशाला फार महत्त्व द्यायचो, कोळशावरती आपण वीज निर्मिती करायचो. पण आता पुढचा जो काळ आहे हा पुढचा काळ आपल्याला स्वच्छ ऊर्जा पाहिजे. कोळशापासून प्रदूषण होतं तर आपल्याला माहिती आहे. मग यामुळे आपण जो काही पॅरिस करार केला त्यानुसार आपल्याला स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. मग या अनुषंगानेच आपण आपल्या देशामध्ये ऊर्जेच्या संदर्भामध्ये सोलर पॅनल्स बसवतो आहे, किंवा नव्याने काही ईव्ही बाईक्स आणतो आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आणतो आहे, पेट्रोलियमच्यावरती आपण डिपेंडन्सी कमी करतो आहे आपली. ह्या सगळ्या गोष्टी आता ऊर्जेसाठी नवीन काही गोष्टींचा वापर करतो आहे. मग अशातच केंद्र सरकारने जुलै 2023 मध्ये MMRDA ॲक्टमध्ये काही सुधारणा केल्या. त्यामध्ये खनिजांच्या यादीमध्ये गंभीर खनिजं असे म्हणून 30 खनिजांना नोटिफाय केलं आहे. त्या ठिकाणी तर या 30 खनिजांचा लिलाव नुकताच जाहीर केला आहे शासनाने. पहिला लिलाव आहे हा, आणि अशा 20 ब्लॉक्समध्ये हा लिलाव जाहीर केला गेलेला आहे. त्यापैकी 7 जे ब्लॉक्स आहेत, सर्वात जास्त ब्लॉक्स हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे, 8 अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ब्लॉक्स आहेत हे 20. तर याचा लिलाव नुकताच जाहीर केलेला आहे केंद्र शासनाने. तर म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या MMRDA ॲक्टमध्ये ज्या काही खनिजांचा उल्लेख केलेला आहे त्या खनिजांच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत, किंवा इतर या गंभीर खनिजं काय आहेत नेमकी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तर नमस्कार मित्रांनो, यशोदी पायस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. 20 ब्लॉक्समध्ये हा लिलाव होणार आहे. साधारण क्रिटिकल मिनरल्स म्हणतो त्याला आपण, गंभीर खनिज. गंभीर खनिज म्हणजे असे की कालानुरूप खनिजांचा वापर हा बदलत असतो. आता कोळशाच्या ऐवजी आपण आता नवीन खनिजांना कुठेतरी प्राधान्य देणार आहोत. त्याच्यामुळे 20 ब्लॉक्समध्ये खाजगी क्षेत्रांना विक्रीसाठी सुरुवात केलेली आहे, खाजगी क्षेत्रांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हे पहिल्यांदा होत आहे देशामध्ये असं, म्हणून याला पहिलाच हा असा प्रकारचा लिलाव आहे, पहिला आहे. त्याच्यामुळे आपण याला विशेष पाहणं थोडं गरजेचं आहे. गंभीर खनिजांच्या पहिल्या लिलावाचे प्रमुख वैशिष्ट्य काय पाहण्याचा प्रयत्न करूया. लिथियम धातूच्या खाणकामाशी संबंधित अधिकारांचा लिलाव खाजगी क्षेत्रांना करण्यासाठी पहिलीच वेळ ही सध्याची. आणि ब्लॉकमधील निकेल, याच्यामध्ये काय आहे, निकेल, तांबे, मेलिब्डेनम असे काही दुर्मिळ घटक आहेत ते आपण याच्यामध्ये लिलाव करतोय. याचा खनिज ब्लॉकसाठी 8 राज्यांमध्ये याचं पसरलेले आहे गंभीर खनिजांचे लिलाव. तर याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त ब्लॉक्स आहेत, 7 ब्लॉक्स आहेत तामिळनाडू राज्यामध्ये. याचे ब्लॉक्स वेगवेगळ्या प्रकारे अधिकार आहेत त्याचे, आणि खनिजामध्ये परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे गंभीर खनिजांचा पहिल्या लिलावाची पार्श्वभूमी काय आहे बघूया. सरकारने 30 खनिजांना गंभीर खनिज म्हणून घोषित केलेला आहे. MMRDA ॲक्ट जो 30 जुलै 2023 मध्ये अशा प्रकारे या ॲक्टमध्ये दुरुस्ती केलेली आहे. हा MMRDA ॲक्ट 1957 ॲक्ट होता. याच्यामध्ये आपण नोटिफाय केलेले होते खनिज, आणि या खनिजांमध्ये 30 अशा गंभीर खनिजांची नोंद याच्यामध्ये करून घेतलेली आहे. हे 30 खनिजं पाहणं आपण गरजेचं आहे. तरी 30 खनिजं याच्यामध्ये अँटीमोनी, बेरिलियम, बिस्मथ, कोबाल्ट, तांबे, गॅलियम, जर्मियम, ग्राफाइट, हॅपनियम, इंडियम, लिथियम, मॅलेब्डोनियम, त्यानंतर आहे निओबियम, निकेल, PGE, फॉस्फरस, पोटॅश, REE, रेनियम, सिलिकॉन, टेलियम, नंतर आहे स्टेनियम, त्यानंतर आहे स्टेनियम, टेलियम, त्यानंतर आहे टॅनियम, निकेल, असे काही 30 आपले घटक याच्यामध्ये आहेत. हे 30 घटक महत्त्वाचे आपल्याला आहे. त्यामध्ये टीन, त्यानंतर आहे टायटॅनियम, टंगस्टन, व्हॅनिलियम, व्हॅनेडियम, नंतर आहे झिरकोनियम, सिलेनियम आणि कॅडमियम, असे 30 हे मूलभूत असे गंभीर खनिज आहेत. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, याच्यावरती पुढच्या काळामध्ये प्रश्न पाहायला भेटतील. खनिज म्हणजे काय, तर गंभीर खनिज म्हणजे नेमकी काय आहेत बघूया. गंभीर खनिजे असे खनिज असतात की जे आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असतात, आणि बदलत्या काळानुसार तयार झालेलीपेक्षा डिमांड असलेली अशी खनिजं आहेत ती बदलत्या काळानुसार. ज्याला मी म्हटलं की कोळसापूर्वी च्या काळामध्ये आपण वापरायचो मागायची, त्याची डिमांड आपली खूप जास्त आहे, सध्या आहे, पण पूर्वीच्या प्रमाणात आता आपल्याला कमी करायची आहे. मग या 30 खनिजांची डिमांड आता वाढते आहे, कारण की
इलेक्ट्रॉनिक्स व्हेइकल्स बनवायचे असल्या, बॅटरीज जर बनवायचे असल्या तर आपल्याला या खनिजांची आवश्यकता असते, लिथियम वगैरे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सोलर पॅनल्स बनवायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आवश्यकता असते तांबे, सोने यासारख्या घटकांची, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे. त्याला हा खंडित होऊ शकतो हा जो पुरवठा आहे याचा, याला म्हणून गंभीर खनिज असं म्हटलं गेलं आहे. क्रिटिकल खनिज की जे की संपू सुद्धा शकतात, मग त्याचा वापर आपण योग्य रीती केला पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग गंभीर खनिजांची जी घोषणा आहे ती काय आहे, ही एक गतिमान प्रक्रिया आहे आणि कालांतराने विकसित होऊ शकते कारण ती नवीन तंत्रज्ञान म्हणजे याच्यामध्ये बॅटरी वगैरे, त्याच्यानंतर सोलर पॅनल्स, पवन ऊर्जा यासाठी वापरतात गोष्टी, यासाठी लागतात आपल्याला. बाजारातील गतिशीलता आणि भूराजकीय विचारांचा उदय याच्यातून होतो. मग वेगवेगळ्या देशामध्ये विशिष्ट काय असे क्रिटिकल मिनरल्सची यादी बनवलेली आहे वेगवेगळ्या देशांनी, त्यामध्ये अमेरिकेने यादी बनवलेली आहे. अमेरिकेने 50 खनिजांना गंभीर खनिज म्हणून घोषित केलेलं आहे अमेरिका देशाने. त्यानंतर जपानने 31 खनिजांचा संच बनवला, त्यांनी 31 खनिजं सांगितलं की ते गंभीर खनिज आहेत. मग त्यानंतर युकेने सुद्धा 18 खनिजं गंभीर मानलेले आहेत. UAE यांनी 34 खनिजं आणि कॅनडा यांनी 31 खनिजं असे गंभीर खनिजं मानलेले आहेत. आता याच्या मागची पार्श्वभूमी अशी की आपण आत्ताच का बरं गंभीर खनिजांची एक यादी बनवतोय किंवा लिलाव करतोय. आता जगामध्ये ना सगळ्यात जास्त जे गंभीर खनिजांचे एक्सपोर्ट करतात ते आहेत रशिया आणि युक्रेन, हे देश आहेत. आणि सध्या त्या देशांमध्ये युद्ध चाललेलं आहे आणि आपल्या देशाला सध्या बॅटरीजची गरज आहे किंवा सोलर पॅनल्सची गरज आहे, कारण की आपल्याला स्वच्छ ऊर्जा बनवायची आहे. स्वच्छ ऊर्जा बनवायची म्हटल्यावर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी गंभीर खनिजं आयात करावी लागणार होती, पण सध्या तिथे युद्ध चालू आहेत आणि या युद्ध परिस्थितीमध्ये ते गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. म्हणून आपण नुकतीच अशा काही प्रकारे एक लिलाव केला आणि आपल्या देशामध्येच या गंभीर खनिजांचा उपयोग किंवा उत्पादन आपण वाढवतो आहे, हे एक त्याच्या मागचा प्रमुख हेतू आहे. आणि पुढच्या काळामध्ये डिपेंडन्सी आपल्याला कमी करायची याच्यावरती. आपण काही काही गोष्टींमध्ये 100% आयात करतो आहे. मग भारतासाठी गंभीर खनिजांचं महत्त्व काय आहे, तर आर्थिक प्रगतीसाठी नवीन जे हाय टेक्नॉलॉजी आहे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला लागत आहे. दूरसंचार टेलिकम्युनिकेशनसाठी लागतं त्याच्या गोष्टी, त्या धातूंचा वाहतूक संरक्षण यासारख्या उद्योगांमध्ये याचा प्रमुख अवलंब याच्यामध्ये करतो आपण. या व्यतिरिक्त सोलर पॅनलमध्ये पवन टर्बाईन, बॅटरी, इलेक्ट्रिक वाहनं यामध्ये आपण याचा वापर करत असतो ग्रीन एनर्जीसाठी. म्हणजे भारतातील लक्षणीय देश काही देशामध्ये मागणी आणि क्षमता लक्षात घेता याचं रोजगार निर्मिती होण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. उत्पादन निर्मिती, उत्पन्न निर्मिती, नवकल्पना त्याला इनोव्हेशन्स म्हणतो, इनोव्हेशनसाठी आवश्यकता याची. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपण काही याच्यापासून काय बनवतो, तर संरक्षण, एरोस्पेस आणि आण्विक अंतराळ अनुप्रयोग जे वापरण्यासाठी सुद्धा याचा आपण वापर करत असतो. हाय उच्च गुणवत्ता आणि विश्वासार्हता सामग्री निर्माण करण्यासाठी याचा वापर करणं गरजेचं असतं. मग तर पर्यावरणीय स्थिती याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ ऊर्जा पाहिजे. 2030 पर्यंत आपण 150 गिगावॅट अक्षय ऊर्जा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. 150 गिगावॅट पर्यंतची आपण अक्षय ऊर्जा क्षमता आपल्याला गाठायची आहे. त्या दृष्टिकोनातून यात गंभीर खनिजांचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. हरित उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची आहे. भारतासमोरची आव्हानं काय आहेत, त्याच्यामध्ये हे रशिया युक्रेनचं युद्ध चाललं आहे आणि इथे सगळ्यात मोठा रशिया हाच गंभीर खनिजांचा महत्त्वपूर्ण उत्पादक आहे आणि युक्रेनमध्ये तर लिथियम, कोबाल्ट, ग्राफाइट असे काही दुर्मिळ अर्थ एलिमेंट, रेअर अर्थ एलिमेंट आपल्याला तिथे मिळत असतात. लिथियम, कोबाल्ट आणि ग्राफाइटसाठी तर महत्त्वपूर्ण प्रसिद्ध आहे युक्रेन. दोन्ही देशादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे आपण काही तिथून इम्पोर्ट करू शकत नाही, व्यापार सगळे ठप्प होऊन आहेत. मर्यादित देशांमध्ये साठा याचा. भारतामध्ये लिथियम, कोबाल्ट आणि इतर दुर्मिळ काही अर्थ रेअर एलिमेंट आहे यांचा गंभीर साठा आहे भारतामध्ये, म्हणून आपण भारतातच उपयोगी करून घेणं गरजेचं आहे. ह्या प्रमुख हेतू आहे. यापैकी बहुतेक खनिजे आयात केली जात असतात त्यामध्ये भारतात. मग पुरवठा लिथियमचं नुकतंच माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये वगैरे त्याचा शोध लागला होता, लिथियम चर्चेत होतं, त्याच्यामुळं याला आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे. आयातीवरील हे अवलंबित्व किमतीतील उचाढ उतार किंवा भूराजकीय घटक आणि पृथ्वी पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे दृष्टीने असुरक्षा निर्माण होऊ शकते, त्यामुळे आपण लिलाव करणं गरजेचं आहे देशातच. लिथियम, निकेल यासारख्या गंभीर खनिजांच्या आयातीवर भारत मोठा अवलंबून आहे. म्हणजे याच्यामध्ये लिथियम आणि निकेलसाठी ते 100% इम्पोर्ट करतो देश आपला, 100% इम्पोर्ट करतो. म्हणून हे फार महत्त्वाचं गोष्ट आहे. तांबे आपण 93% तांबं इम्पोर्ट करतो, म्हणून मग ही आव्हानात्मक गोष्ट होती आपल्या देशासाठी आणि आपण इथे अशा प्रकारे काही आपल्या देशामध्ये उत्पादन घेणं गरजेचं होतं. तर हा मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की याला आपण सायन्सच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे की पिरियडिक टेबलमध्ये या मूल ज्या काही गंभीर घटक एलिमेंट्सचं स्थान कुठे आहे हे सुद्धा पाहून ठेवा, म्हणजे किमान आपल्याला परीक्षामध्ये आलं तर नक्कीच सोडवता येईल. या ठिकाणी थांबतो, भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.